एमसीएच्या अपेक्स काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला. मैदान मारून काही तास उलटत नाहीत तोच नार्वेकरांनी थेट भाजप श्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकर शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं मी ऐकतोय. नार्वेकर यांचे अमित भाईंशी चांगले संबंध आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केलं. यानिमित्तानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. यावर आता मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद नार्वेकर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीत वाढलंय, त्यामुळे वाढदिवसाला अभिष्ट चिंतन करणं काही गैर नाहीये. मी सुद्धा माजी महापौर म्हणून जे आमच्या देशाचे गृहराज्यमंत्री आहेत अमित शहा, त्यांना मी सदिच्छा शुभेच्छा, आरोग्यदायी दीर्घायुष्य आणि ह्या दिवाळीच्या पण शुभेच्छा देते. या शुभेच्छावरनं गिरीश महाजन म्हणाले की नार्वेकर नाराज आहे. तुम्ही सगळ्यांच्या महाराज बघत राहा, तुम्ही करत राहा, त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये काम. त्यामुळे हा नाराज आहे तो महाराज आहे करत बसा. आणि गिरीश महाजनबद्दल मी काय बोलू, आज जे काही जळगाव बिळगाव त्या साईडचं जे काही चित्र आहे ते तुमच्या समोर आहे. नुसतं साखर आणि गुळ करून चालत नाही. ऍक्च्युअल या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.